कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यात प्रवासी बसेस, खासगी बसेस आणि माल वाहतूक करणारी लहान मोठी वाहने, कार, स्कूल बसेस यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याने खासगी बस वाहतूक तातडीने बंद करावी, त्याचप्रमाणे नवीन रिक्षा परवाने देऊ नयेत अशी मागणी रिक्षा संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली. कल्याण पश्चिम भागात उंबर्डे, आधारवाडी, गांधारी, कोळंबली, श्री कॉम्प्लेक्स, सापाड, वाडेघर रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे मेळाव्याचे आयोजन केले होते. महापौर राजेंद्र देवळेकर, कोकण विभाग रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेंडकर, वसंत शंकर पाटील, घनश्याम भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास कल्याणच्या नव्याने विकसित झालेल्या भागातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोकण विभाग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेंडकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात रिक्षा चालकांच्या सध्याच्या व्यावसायिक स्थितीची विस्तृत माहिती देऊन सांगितले की महाराष्ट्र शासनाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरासाठी 3-चाकी वाहनांसाठी नव्याने 10,000 परवाने देणार असल्याची चर्चा आहे. सध्याच या सर्व भागात आवश्यकतेपेक्षा 2 ते 3 पट अधिक रिक्षा चालत आहेत. अरुंद रस्ते, रिक्षेसाठी अपुरे रिक्षा स्टँड, शहरातील एक मार्गी प्रवास यामुळे रिक्षा व्यवसायाची अधिकच कोंडी झाली आहे. त्या स्थितीत 10,000 परवाने आणखीन दिले तर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने नव्याने रिक्षा परवाने देण्याच्या या प्रक्रियेला या संघटनेचा तीव्र विरोध आहे. शहराची भौगोलिक रचना, जुने रस्ते, रस्त्यांची स्थिती हे सर्व पाहता इथे आहे त्याच रिक्षांना व्यवसाय करणे कठीण जात आहे. त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रमुख रस्त्यांची, त्यावरील धावणाऱ्या रिक्षांची पाहणी करावी. आज महापालिकेची स्वतःची परिवहन सेवा उपलब्ध असताना खासगी बसेसची आवश्यकता नसल्याचे या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. अनेक वेळा रिक्षावाल्यांच्या बद्दल मीडियामध्ये, समाजामध्ये चांगलं सुद्धा बोललं जातं. एखादी वस्तू रिक्षामध्ये राहिली ती इमानदारीने परत करणं, पैशाचं पाकिट राहिलं असेल ते परत करणं, अशा अनेक गोष्टी येतात. अनेक वेळा रिक्षावाल्यांनी सामाजिक कार्य केल्याच्या वस्तू सुद्धा मीडियामध्ये, सोशल साईटवरती येतात. मग असं असताना अनेक वेळा असं बातमी बोललं जातं रिक्षावाल्यांच्या कुठल्या स्टँडच्या उपकरणात बनत होत्या ते 5-10% रिक्षावाल्यामध्ये सर्व रिक्षावाले बदनाम होते. आता हे 5-10% रिक्षावाले आहेत, 1% मोजायची गोडी. ठीक आहे, काही रिक्षावाला त्यावेळेस ती घटना घडत असेल तो बाबा त्याला त्या एरियात जायचं नसेल, अनेक कारण असू शकतात. तो चेहरा पण आपण सर्वांनी प्रतिष्ठित नागरिकांनी मीडियाने समोर आणला पाहिजे. वाहन वेळ येणार आहे तर उद्या मोठं आंदोलन त्या प्रायव्हेट बसवाल्यांच्या विरुद्ध उभं करावं लागेल. आज ना उद्या तर अशी वेळ येऊ नये, पण अशा वेळेमध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे लोक तिथे येतात का बाबा दादा आम्हाला सहकार्य करा, तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे का आमच्या रिक्षा चालकांच्यावर पोट भरेल, त्याच्यावर जर वेळ येणार असेल तर तुमच्या गाड्या आम्ही चालून देणार नाही. या बाबतीत आम्ही तुम्हाला विनंती करतो, एवढं आमचं तुम्ही शहर शाखेत असल्यानंतर नागरिक वेळोवेळी येऊन सांगतात, त्या देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मेळावा म्हटलं की या मेळाव्यामध्ये जसे रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले जातात, काम जे सातत्याने करत आलेले आहे ते आपले नेते सन्माननीय प्रकाश पेंडकर साहेब यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवून. अरे जरा आमच्याकडनं चूक झाली तर शासन त्याला दंड 1,000, 2,000, 5,000 हे लावतो. चाललंय काय त्याच्या विरोधात आमचं जण जरूर एक मोठं आंदोलन छेडेल असा विश्वास आहे जरूर, आणि तो दंडवर कमीच करणार. हे सगळ्या गोष्टी आपण रिक्षाच्यावर चर्चा करतो, आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही त्यांना सांगत असतो काय करायला पाहिजे.